नमस्कार, मी प्रवीणा शिरपूरकर। नवराष्ट्राच्या टॉप वेव्ह बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। बघूयात आजच्या काही ठळक घडामोडी। ठाकरे आणि शिंदे गटाला निवडणूक आयोगानं मोठा झटका दिलाय। शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण निवडणूक आयोगाकडून गोठवण्यात आलंय। दोन्ही गटांना आता हे चिन्ह वापरता येणार नाहीये। तर शिवसेना हे नाव दोन्ही गटांना वापरता येणार नाहीये। हा निर्णय केवळ अंधेरी पोट निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून घेण्यात आलाय। निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर भाजपनं प्रतिक्रिया दिली असून आम्हाला आनंदही नाही, खंतही नाही आणि दुःखही नाही असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले। ज्याची भीती होती तेच झालं। आता चिन्ह असो किंवा नसो, उद्धव ठाकरेंनी निवडणुकांना सामोरं जाण्यासाठी तयारी करायला पाहिजे असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलंय। नाशिकमध्ये काल बसचा भीषण अपघात झाला। या अपघातात आग लागल्यानंतर 12 जणांचा मृत्यू झाला असून 38 जण जखमी झाले। या प्रकरणी 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून बस चालकाला अटक करण्यात आली आहे। तर आजच्या टॉप वेव्ह बुलेटिन मध्ये इतकंच। ताज्या घडामोडींसाठी भेट द्या नवराष्ट्र.com।